हा, मस्त दाणेदार खुसखुशीत लाडू बघून तोंडाला पाणीच सुटलं ना। हा लाडू बनवायला खूपच सोपा आहे। हे मुगडाळीचे असल्यामुळे पचायला हलके आहेत, यामुळे हाडांना मजबूती मिळते आणि मुलांना तर लगेच ऊर्जा मिळते। त्यांना जेव्हा छोटी भूक लागते त्यावेळी हा लाडू आपण देऊ शकतो। आणि या मुगात भरपूर उच्च प्रतीचे प्रोटीन्स आहेत, त्यामुळे स्नायूंना पण बळकटी मिळते। चला लगेच रेसिपी बघूया। मुगाची डाळ हलक्या तांबूस रंगावर भाजून त्याचं मी घरीच मिक्सरवर जाडसर असं पीठ काढलंय। तुमच्याकडे घरची गिरणी असेल तर त्याच्यावर तुम्ही दळून घेऊ शकता, पण हे पीठ जाडसर हवंय एवढं लक्षात ठेवायचं। तर मी इथे 3 वाट्या हे जाडसर मुगडाळीचं पीठ घेतलंय। सुरुवातीला मोकळं मोकळं होईपर्यंत आणि यातलं सगळं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे पीठ कोरडंच भाजून घ्यायचं आहे। आता आपण 3 वाट्या हे पीठ घेतलंय मुगडाळीचं, तर त्याच्यासाठी आपल्याला साधारण 1 पाऊंड ते 1 वाटी तूप घालायचं आहे। हे गाईचं तूप आहे आणि तूप आहे ना, जरा थोडं थोडं घालून हे आपल्याला हळूहळू भाजायचं आहे। याला साधारण 1/2 तास तरी लागतो भाजायला। छान मंद आचेवर 1/2 तास थोडं तूप घालत आपण जेव्हा भाजतो ना, तेव्हा आत्ता व्हिडिओमध्ये दिसते ना तसं छान तांबूस भाजलं जातं ते। आणि ते भाजलं गेलं की आपल्याला त्याचा छान सुगंध पण येतो आणि टेक्स्चरही कळतं। आत्ता तुम्हाला व्हिडिओत दिसतंय तसं टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे। थोडं कमी जास्त लागू शकतं, ते तुम्हाला एकदा करायला लागलं की अंदाज येईल। आता पातळसर झाल्यावरही अजून 2 ते 3 मिनटं याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये साधारण 1/2 चमचा आपल्याला वेलची पावडर घालायचं आहे, किंवा तुम्ही एव्हरेस्टचा मिल्क मसाला पण घालू शकता। आणि आता हे छान ढवळून घ्या। याच्यात हलकेच भाजून घेतलेले काजू बदामाचे तुकडे घालायचेत आणि परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करूया। आता बघितलंय का तुम्ही किती छान बदामी रंग आला आहे आणि ह्याचं टेक्स्चर आणि तूप प्रमाणात पडल्यामुळे हे खूप छान झालंय लाडूचं मिश्रण। आता आपण ह्याच्यामध्ये साधारण 2.5 वाट्या साखर घालायची आहे। साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या गोडाप्रमाणे कमी जास्त घालू शकता। मी पिठी साखर वापरली आहे, पिठी साखरच वापरायची आहे। आणि साखर छान मिक्स होईपर्यंत आपण हे चमच्याने छान ढवळून घेऊन पीठ आणि साखर मिक्स करायची आहे। आणि 10-15 मिनिटांनी जरा कोमट झालं ना की मग हे आपण हाताने मिक्स करायचं आहे। आता हे हाताने मिक्स करून सगळं छान एकजीव करून घ्या। आणि आवडत असल्यास याच्यामध्ये आपण बेदाणे घालू शकतो, पण हे ऑप्शनल आहे। आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याचे छान लाडू वळून घ्यायचे आहेत। टिप अशी आहे की आपण हे पीठ जरा जाडसर दळलं आहे ना, त्यामुळे कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत। गार झालं तर लाडू वळले जात नाहीत। आणि जरी तुमच्याकडनं राहिलं चुकून आणि गार झालं तर हे मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घ्यायचं मिश्रण, मग परत लाडू वळता येतात ह्याचे। तर हे मुगडाळीचे लाडू जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।